भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी वरवड बकाल येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केला वेगळा उपक्रम। दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खोल खोल जात आहे। यावर शासनाकडून रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलयुक्त शिवार अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत, पण बुलढाणा जिल्ह्यातील खार पानपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकार येथील एका शेतकऱ्याने चक्क स्वखर्चाने पावसाळ्यातील शेतातून वाहून जाणाऱ्या पाण्याचं नियोजन फॉर्म वॉटर हार्वेस्टिंग द्वारे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। या शेतकऱ्याच्या प्रयोगाने या परिसरातील पाण्याची भूगर्भातील पातळी वाढून अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील वरवड बकाल येथील शेतकरी सतीश विनायक टाकलकर यांची 10 एकर शेती आहे, पण गेल्या अनेक वर्षापासून अपुऱ्या पावसामुळे शेतीला पाणी पुरत नसल्याने यांचं उत्पन्न कमी झालं। दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी कमी होत असल्याने व पडलेला पाऊस वाहून जात असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले, म्हणून त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली। शेतातील वाहून जाणारं पाणी आपल्याच शेतात जिरवून आपल्या विहिरीची पातळी वाढविण्याचं त्यांनी ठरवलं। अशा प्रकारे सुरू झाली फॉर्म वॉटर हार्वेस्टिंगची तयारी। आपल्या 10 एकर शेतीला पाणी पुरवण्यासाठी त्यांनी अर्धा एकर शेतात 225 फूट लांब, 25 फूट रुंद व 40 फूट खोल असा एक खड्डा खोदायला सुरुवात करण्यात आली। हे काम पूर्ण स्वखर्चाने करत असून 2 ट्रॅक्टर व 1 JCB मशीनच्या सहाय्याने हे काम सुरू आहे। पूर्ण खड्डा तयार झाल्यावर त्यात 20 फुटापर्यंत वेगवेगळ्या दिशेने केसिंग पाईप टाकून वरचा भाग परत मातीने बुजवून टाकणार आहेत। यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी थेट जमिनीत मुरून या भागातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे या शेतकऱ्याचे मानणे आहे। या सर्व उपक्रमाला हे शेतकरी स्वतः खर्च करत असून याला जवळपास 3 ते 3.5 लाख रुपयांचा खर्च येणार आहे। या उपक्रमामुळे या परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने फायदा होणार आहे। शिवाय या शेतकऱ्यांचं ते अर्धा एकर शेती उपयोगात येणार आहे। जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सरकारकडून शेततळ, जलयुक्त शिवार इत्यादी अनेक योजना राबविल्या जात असताना वरवड बकाल येथे एका शेतकऱ्याने आपला अभिनव अशा फार्म वॉटर हार्वेस्टिंगचा वरवड पॅटर्न जर यशस्वी झाला तर राज्यात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी वरवड पॅटर्न आगामी काळात बघायला मिळणार आहे। वरवड बकाल शिवारामध्ये गट नंबर 394 10 एकर शेती आहे आणि सतत 8 ते 10 वर्षापासून जो दुष्काळ चालू आहे त्या दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याची तर घट झालीच आणि पावसाचं प्रमाण पण कमी झालं, त्यामुळे उन्हाळी पीक या निघत नाही आणि एखाद्या वेळेस पावसाळी पिकाला सुद्धा पाण्याचा ताण पोचतो, अशा वेळेस दुष्काळाचा सामना करावा लागतो आणि नापिकी पण येऊ शकते आणि हे सतत 4-5 वर्षापासून चालू आहे। तर यावर्षी मला एक कल्पना सुचली की बाबा आपण जर आपल्या शेतातलं पाणी कुठंतरी मुरवलं तर याचा आपल्याला भविष्यात फायदा होणार आहे, म्हणून मी माझ्या विहिरीजवळच एक अंदाजे 200 फूट लांबे आणि 20 फूट रुंद व 40 फूट खोल असा एक शोषखड्डा तयार करण्याचं ठरवलं आहे।